नावाखाडी उत्तरपाडा येथील श्री म्हसेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा रविवारी संपन्न झाला. यावेळी सभागृहनेते परेश ठाकूर, अरुण शेठ ठाकूर, महेंद्र ठाकूर, सागर शेठ ठाकूर, अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर, उपाध्यक्ष मदन ठाकूर, खजिनदार अनंत ठाकूर, सेक्रेटरी श्याम ठाकूर, चिटणीस गजानन ठाकूर, सहचिटणीस विजय ठाकूर, सहखजिनदार शिवाजी ठाकूर, सहसेक्रेटरी सुजित ठाकूर, कल्पना ठाकूर, निलेश ठाकूर, तुकाराम ठाकूर, रतन ठाकूर, अजित ठाकूर, मनुष ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. हे काम चांगलं व्हायला मोठं व्हायला पाहिजे आणि म्हणून सुरुवातीला फक्त नुसतं गाडी जाणे येण्याकरता आपण रस्ता केला. एक पावसाळ्यामध्ये त्या रोडवर पाणी पण जात होतं, परत नंतर उंची केली, त्याच्यावर इथून आता गावात येणं चिखल होतोय म्हणून पुन्हा गावात जायचा रस्ता बनवला. तोच रस्ता पण स्मशानाकडं पुढं नेला आणि आज एक शानदार असा विस्तृत असा घना मोठा रस्ता तयार झाला. आणि नुसता तयार न होताना दोन्ही बाजूला झाडेही लावून झाली. आज ही झाडे लहान आहे, पण हे तुमचं काम जे आहे तसं पहिले सुरुवात करताना लहान होतं, पण आस्ते आस्ते वाढत जाऊन एक मोठं असं मंदिर हे तयार झालेलं आहे की वर्षोनी वर्ष शतकोनी शतक म्हणजे कुठली काही 50-60 वर्ष नव्हे तर 100-200 वर्ष हे देऊळ आता ताट इथं उभं राहील. आणि त्याच्यानंतर पुढल्या काळामध्ये आपले वारस जे आहे आता ही दुसरी पिढी झाली, आता आणखी त्याची मुलं झाली, तर त्या मुलं ते वारस जे आहे ते वारस सुद्धा इथं पूजा करते. सुंदर असं हे परिसर झालेलं आहे, गार्डन सुंदर झालेलं आहे, दोन तलाव आपल्या बाजूला आहे, म्हणजे दोन बाजूला दोन तलाव आहेत, तिथे पाण्याची टाकी झालेली आहे. आणि त्या ह्याच्या दृष्टीनं हे जेव्हा झाडं वाढतील त्यावेळेला ह्या देवळामध्ये दर्शनाला रांगा लागणार आहे, त्यावेळेला असे नव्हे तर असे लांब दगड रांगा लागणार आहे. आज मूर्त स्वरूपामध्ये येत आहे, देवांची प्रतिष्ठापना होत आहे आणि भक्तिभावानं हा देव आपल्याला आशीर्वाद देत जाईल. पुढच्या दृष्टीनं नक्कीच चांगली चांगली कामं तुमच्याकडून होतील असं मी शुभेच्छा तुम्हाला देतो आहे. आणि ह्या देवाचे जीर्णोद्धार मंदिराचं जीर्णोद्धार झालंय असं जाहीर करतोय आणि या देवाच्या प्रार्थनेकरता उद्या देव प्रतिष्ठापना झाल्यानंतर सुरळीतपणानं ह्या देवाचं दर्शन आपल्याला घेता येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.